विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुर्घटना प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. विजय वल्लभ रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर दिलीप शहा आणि डॉक्टर शैलेश पाठक अशी या अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. 23 एप्रिल रोजी पहाटे 2:30 ते 3 सुमारास विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमध्ये 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 2 जणांचा उपचारादरम्यान म्हणजे एकूण 15 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अर्नाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 304, 337, 338 आणि 34 याप्रमाणे गुन्हा दाखल करून विरार गुन्हे शाखा 3 कडे तपास वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तांत्रिक बाबींचा तपास करून विजय वल्लभ हॉस्पिटलचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉक्टर दिलीप शहा आणि CAO डॉक्टर शैलेश पाठक या दोघांना रविवारी अटक केली आहे. अटक आरोपींना रविवारी वसई न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी पुन्हा वसई न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. आता या प्रकरणात आणखी तांत्रिक बाबींचा तपास करून यात कोणकोण आरोपी दोषी आहेत याचाही तपास होणार आहे. सध्या दोन्ही आरोपींना नालासोपारातील वसई गुन्हे शाखेत ठेवले असून त्यांचा तपास सुरू आहे. दिनांक 23 एप्रिल 2021 रोजी अर्नाळा पोलीस स्टेशन हद्दीतील विजय वल्लभ हॉस्पिटल या ठिकाणी अतिदक्षता विभागात आग लागून तेथे उपचार घेत असलेले 13 कोविड रुग्ण हे आगीत होरपळून मृत्यू पावले होते. आगीत जखमी झालेले इतर दोघे रुग्ण हे उपचार घेत असताना मृत्यू पावले. एकूण 15 रुग्ण या आगीमध्ये मृत्यू पावल्यानंतर अर्नाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 138/2021 IPC कलम 304, 337, 38 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर तपासादरम्यान या घटनेमध्ये विजय वल्लभ हॉस्पिटलचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉक्टर दिलीप शाह तसेच चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉक्टर शैलेश पाठक यांना 25 एप्रिल 2021 रोजी अटक करण्यात आलेली आहे. त्यांना माननीय वसई न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.